तारवाला सिग्नलवर अपघात टाळण्यासाठी इथं गतिरोधक टाकावेत अशी स्थानिकांची मागणी आहे. मात्र पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यानं नगरसेवक जगदीश पाटील, शांताबाई हिरे यांच्यासह नागरिकांनी रास्ता रोको केला. जगदीश पाटील यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. हा बोला. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या प्रभागातील आम्ही चारही नगरसेवकांनी जे तारवाला नगर स्पीडमेकर प्रभागातील इतर 8 ठिकाणी जी आमच्या स्पीडमेकरची मागणी आहे त्यासाठी एक प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात इथं रस्ता रोकोचं जे आंदोलन केलं त्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक, प्रभागातील नागरिक, विद्यार्थी सर्वांनी सहकार्य केलं आणि हे आंदोलन अतिशय यशस्वीरित्या मोठ्या संख्येने पूर्ण केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि 4 महिन्यापासून आम्ही माननीय जिल्हाधिकारी RTA जे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आहे त्यांना वारंवार विनंती केली का तुम्ही ही मीटिंग लावा आणि आमच्या या स्पीडमेकरला मान्यता द्या. परंतु खेदाने असं नमूद करावं असं वाटतं का त्यांना हे मीटिंग लावायला वेळ नाही मिळाला आणि आज आम्हाला हे आंदोलन करायची वेळ आली. त्यामुळे या अध्यक्षांच्या निषेधार्थ आम्ही इथे आंदोलन केलं आहे. त्यांची आम्हाला परत अशी आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ती मीटिंग लावून आमच्या प्रभागातील सर्व स्पीड ब्रेकर जे शाळेच्या जवळ आहेत, शालेय विद्यार्थी जीव मुठीत घेऊन जातात, पालक जीव मुठीत घेऊन जातात, ज्येष्ठ नागरिकांचे अपघात झालेले आहेत, बऱ्याच जणांना जीव गमवायला लागलेला आहे. तर माझी आपणाला विनंती आहे जिल्हा प्रशासनाला की आपण त्वरित मीटिंग घेऊन आणि हा प्रश्न सोडवा आणि आमच्या या स्पीड ब्रेकरला मंजुरी द्यावी. आंदोलनामुळे उभय बाजूंची रहदारी ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.